नमस्कार, मेघा किचन आर्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला सुरणाची भाजी करून दाखवणार आहे। सुरण हा आरोग्यदायी आहे, तशी ती भाजी शरीरासाठी चांगली आहे, खूप फायदेशीर अशी गुणकारी अशी भाजी आहे ही, ती आपण आज करणार आहोत। तर असा हा सुरण बाजारात मिळतो असा, आणि त्याच्या खालच्या बाजूने असं हे ते कंदमूळ आहे, त्यामुळे ते याला माती असते आणि त्याचं हे त्याला टरफद असतं साधासारखं, आणि ते कंदमूळ असल्यामुळे ह्याला पूर्ण माती असते। तर हे आपण हे काढून घ्यायची आहे पूर्ण, हे असं सुरीने कशाने तुम्ही कसंही काढू शकता। मी इथं काढलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। असं सुरीने काढू शकतो, विळेने काढू शकतो, कटरने काढू शकतो, असं आपण हे सगळं काढून घ्यायचं। त्याला स्वच्छ धुवायचं आणि त्याला बटाट्याची जशी आपण भाजी करतो तशा फोडी करून त्याला आपण पाण्यात ठेवायचंय। काही सुरणे खाजोळे असतात, खाज येते, मग त्याच्यासाठी तुम्ही हाताला थोडंसं कोकम लावलं, आगळ लावला तर ती खाज येत नाही कापताना। तर ह्याला आपण आता स्वच्छ करून धुवून त्याच्या आपण फोडी करणार। जसं आपण बटाट्याच्या भाजीला करतो तशाच फोडी करायच्या आहेत, अशा फोडी करायच्या आणि त्या पाण्यात ठेवायच्या थोड्या वेळासाठी, आणि नंतर आपण त्याला मग फोडणीला घालायचं। ते फोडणीचं साहित्य म्हणजे फक्त आपण कांदा फोडणीला घालणार, बाकी मी सगळं इथं हे ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कांदा असं चिरून ते तव्यावर भाजून घेतलेलं आहे ब्राऊन होईपर्यंत। आता आपण ह्याला मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेणार आणि हे आपण फोडणीला वापरणार। ही आपली आता भाजी कापून झालेली आहे। बटाट्याचे जसे फोडे असतात तसेच आपण हे केलेले आहेत, पाण्यात थोडा वेळ आपण याला ठेवणार। आणि ह्या भाजीचं मी एक सांगेन की इथं आम्ही बाजारात घेतोय जाऊन सुरण, पण आमच्या गावाला हे घराच्या आजूबाजूला कंद लावलेले असतात आणि ते प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला असतात, ते काढतात आणि त्याची भाजी करतात। तर ही भाजी ही मूळव्याधवर खूप उपयोगी आहे। याचं जर कंद न काढता 3 वर्ष एकाच जागेवर जमिनीत ठेवलं तर त्या झाडाला एक फूल येतं आणि ते फूल त्या झाडावरच वाळवलं जातं आणि नंतर ते फूल काढून उन्हामध्ये वाळवलं जातं, आणि ज्यांना कोणाला मूळव्याधीचा त्रास आहे ते लोक ह्या फुलाचं चूर्ण करतात आणि ते मधामधून चाटण करून घेतात आणि त्यामुळे बराचसा आराम पडतो या फुलाचं चूर्ण घेतल्यामुळे। तर अशी ही गुणकारी भाजी आहे आणि चांगली आरोग्यदायी आहे। तर ह्या भाज्या अशा रोज केल्या जात नाही किंवा आठवड्यातून महिन्यातून केल्या जात नाही, तर ह्या लोकांनी केल्या पाहिजे आणि ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे। आता आपण चूर्णाच्या भाजीला फोडणी देऊ। त्याच्यासाठी मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, जास्त नाही। तर हा फोडणीला लागणारं साहित्य पाहू। हा मालवणी मसाला आहे, हळद आहे, मिरची पावडर आहे, मीठ आहे आणि 5-6 कोकम आहे। हे सगळं तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायचं आहे। आणि हे आपलं वाटण आहे, खोबरं, कांदा, आलं आणि लसूण हे आपलं वाटण केलेलं आहे। तर हा कांदा आता फोडणीला देऊ। कांदा थोडासा परतून घेणार, थांबूस झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार। हा मालवणी मसाला टाकतोय, ही मिरची पावडर, हळद हे सगळं परतून घेणार। त्याच्यात लगेच आपण जे खोबऱ्याचं वाटण केलंय तेही घालून आपण परतून घेणार। हेही आपण थोडा वेळ असं परतणार 2 मिनिटं, मग आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार। हे आता 2 मिनिटं परतून झालेले आहे। याच्यात आपण आता या चूर्णाच्या ज्या आपण फोडी करून ठेवल्या आहेत त्या घालणार, त्याच्या परतून घेणार आणि त्याला आपण पाणी घालणार आणि चवीनुसार मीठ घालणार। पाणी घालतोय आता त्याच्यात। तुम्हाला थोडी किती पातळ पाहिजे काय पाहिजे त्याच्यानुसार थोडं पाणी घालायचं। एकदम सुकी नसते आणि पातळही नसते, मीडियम मध्ये असते। थोडस त्याच्याबरोबर चटणी टाईप राहील पाहिजे अशी भाजी असते ही चूर्णाची। आपण त्याच्यात आता 5-6 कोकम टाकणार आणि चवीनुसार मीठ टाकणार। अजून मी थोडं पाणी टाकणार आहे आणि त्याला
गॅसवर आपण झाकण ठेवून शिजवून घेणार. याला आता आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेणार मीडियम गॅस ठेवून. मग आपली चुरणाची भाजी तयार होईल. हे आता आपण झाकण ठेवतोय आणि त्याच्यावर मी थोडंसं पाणी ओतून ठेवते. जर कमी पाणी वाटलं आपल्याला, भाजीत कमी होते पाणी, तर हे गरम झालेलंच पाणी आपण त्याच्यात ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाही. का आपण आता 10 ते 15 मिनिटं त्याला शिजवून घेऊ. हे बघा, ही आता आपली भाजी होत आलेली आहे. 5-6 मिनिटं झाली तिला. आता मी ताट काढून घेतलंय, ते थोडीशी दाबली जाते. अजून 5-7 मिनिटं आपण ठेवणार आहोत तिला आणि मग आपण ती काढून घेणार. ही आता आपली सुरणाची भाजी शिजलेली आहे. 12 ते 15 मिनिटं लागली आपल्याला ही गॅसवर करायला. हीच भाजी जर तुम्ही छोट्या कुकरमध्ये केली तर 5 मिनिटात होऊन जाते. तर ही आता आपण काढून घेऊ. ही आपली सुरणाची भाजी तयार झालेली आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा. अशी बहुगुणी आयुर्वेदिक भाजी, आरोग्यदायी अशी सुरणाची तयार आहे.